वन विभागाने स्वयंरोजगार योजनेतून ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगार देण्याचे उत्तम काम केले आहे असे मत राज्य प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि आमदार अरविंद देशपांडे यांनी व्यक्त केलंय. केसरलॉक येथे वन विभागाच्या स्वयंरोजगार योजनेतून नारळाच्या काथ्यापासून डोर मॅट तयार करण्याच्या केंद्राचे अरविंद देशपांडे यांनी उद्घाटन केलं. वन विभागाने सामाजिक बांधिलकी जपत स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचे चांगले कार्य केले आहे. असे प्रकल्प तालुक्यात येणे आवश्यक आहे असेही देशपांडे म्हणाले. सध्या या केंद्रात 30 महिला काम करीत असल्याची माहिती DCF निलेश शिंदे यांनी दिली. त्यांना महिना 100 रुपये प्रोत्साहन धन दिले जाते. सरकार एका मॅटला 24 आणि वन विभागाकडून 24 असे एकूण 48 रुपये मिळत असल्याची माहिती निलेश शिंदे यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पाटील, केसरलॉक पंचायतीचे अध्यक्ष संतोष रेडकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हनबर, DCF MS कळीमठ, गिरीश चक्री, संतोष हिरेमठ व अन्य उपस्थित होते.